राज्यातील मंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप न करता राज्यातील लोकांना धान्य कसं मिळेल, औषधं कशी मिळतील याकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या काही नेत्यांना हा एकतेचा संदेश त्या अंधाराकडून तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्याचं महत्व कळलं नाही, त्याचं दुर्दैव आहे. आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण मोदीजींनी या महाराष्ट्राच्या गोरगरिबाला मोफत धान्य दिलं, त्यातलं 1 किलोसुद्धा धान्य या महाराष्ट्राच्या सरकारनं त्या गरिबापर्यंत अजूनपर्यंत पोचवलं नाही. या सरकारच्या मंत्र्यांनी बाकी गोष्टीवर भाष्य करण्यापूर्वी जे महाराष्ट्रातले गरीब उपासमारीनं मरत आहेत त्याच्याकडे पाहण्याची अधिक आवश्यकता आहे.